आपले हे पिझ्झा पॉट रेडी आहेत. नमस्कार, गौरी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक खूप छान रेसिपी घेऊन आली आहे, पिझ्झा पॉटची रेसिपी. ही जी रेसिपी आहे ही तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि आज आपण ही जी रेसिपी बनवणार आहोत ती ओव्हनमध्ये पण बनवणार आहोत आणि पॅनवर पण बनवणार आहोत. चला आपण बनवूयात पिझ्झा पॉट. पिझ्झा पॉट बनवण्यासाठी मी एक छोटा कांदा बारीक कापून घेतला आहे, एक छोटा टमाटर बारीक कापून घेतला आहे आणि एक छोटी शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे. साधारण अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स घेतले, अर्धा टीस्पून ओरिगॅनो, एक टीस्पून पिझ्झा बेसचा सॉस घेतला आहे, चीज घेतलं आहे, बटर घेतलं आहे आणि साधारण 8 ब्रेडचे स्लाइस घेतले. सगळ्यात पहिले आपण पिझ्झा पॉट जे आहे त्याचं फिलिंग बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी आपण एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवणार. आपण एका पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल गरम करून घेतलं आहे, तेल जास्त नाही घालायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालणार आहे. टमाटर, तुम्ही हे जे फिलिंग आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडेल ते ॲड करू शकता. म्हणजे जर का तुम्हाला पनीर आवडत असेल तर तुम्ही पनीर ॲड करू शकता किंवा कॉर्न्स ॲड करू शकता, मशरूम जे आपल्याला आवडतं ते आपण ॲड करू शकतो. मी इकडे कांदा, टमाटर आणि शिमला मिरची घेतली. आपण ह्याच्यामध्ये आता शिमला मिरची घालणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे. ह्याला एकदा स्टर करायचं आहे आणि ह्याला स्लो गॅसवरती कमीत कमी 3 ते 5 मिनटं शिजायला ठेवायचं आहे. ह्याला पूर्णपणे नाही शिजवायचं, अर्धवट शिजवायचं. ह्याला स्लो गॅसवरती शिजायला ठेवून साधारण 3 ते 5 मिनटं झाली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ओरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि पिझ्झा बेसचा सॉस घालणार आहे. एकदा स्टर करायचं. आपण जे चीज घेतलेलं त्यातलं अर्धच चीज आपण ग्रेट करून घालणार आहे आणि बाकीचं आपण पिझ्झा पॉटवरती ग्रेट करायला ठेवणार आहे. ह्याला एकदा स्टर करायचं आहे. आपलं हे जे फिलिंग आहे ते रेडी आहे. आता आपण पिझ्झा पॉट बनवायला घेणार आहे. पिझ्झा पॉट बनवण्यासाठी आपण 2 ब्रेडचे स्लाइस घेणार आहे आणि माझ्याकडे साधारण एवढ्या साईजचा ग्लास आहे. मी सर्कल कापून घेणार अजून एक आपण लहान आकाराची वाटी घेऊन एक सर्कल जे आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे कट करून घेणार आहे. आणि आता ही जी रिंग आहे ती आपण ह्याच्यावर ठेवणार आहे आणि आपलं जे फिलिंग आहे ते आपण ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे. जे पिझ्झा पॉटचं फिलिंग बनवलेलं ते आपण ह्याच्यामध्ये स्प्रेड करून घेणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चीज ग्रेट करून घालणार आहे. हे जे आपले पिझ्झा पॉट आहेत ते रेडी आहेत. अशाच प्रकारे मी बाकीचे पण पिझ्झा पॉट्स बनवून घेणार आहे आणि नंतर आपण ह्याला तव्यावरती शॅलो फ्राय करून घेणार आहे. आपण सगळे पिझ्झा पॉट्स बनवून घेतले आहेत. मी जे छोटे छोटे सर्कल्स आपण कापलेले त्याचे पण हे छोटे पिझ्झा पॉट्स पण बनवून घेतले आहेत. आता आपण ह्याला तव्यावरती शॅलो फ्राय करणार आहे.
आपण एका पॅनला बटर लावून घेणार आहे. आणि स्लो गॅसवरती आपण हे जे पिझ्झा पॉट्स आहेत त्याला शॅलो फ्राय करून घेणार आहे. ह्याला फ्राय करण्यासाठी आपण ह्याला कव्हर करणार आहे. आपण ह्याला कव्हर करून 5 ते 10 मिनटं स्लो गॅसवरती कुक करणार आहे. आणि ह्याला कुक करताना मध्ये मध्ये आपले ब्रेड चेक करायचे की ते गोल्डन ब्राऊन झाले आहेत की नाही झाले आहेत. आपले हे जे पिझ्झा पॉट आहेत ते खालून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाले आहेत. आपले हे पिझ्झा पॉट रेडी आहेत. आता आपण बाकीचे जे पिझ्झा पॉट आहे ते ओव्हनमध्ये बनवणार आहे. पिझ्झा पॉट ओव्हनमध्ये बनवण्यासाठी मी ओव्हनचा जो बेस आहे त्याला बटर लावून घेणार आहे. आपले पिझ्झा पॉट्स ह्याच्यावर ठेवायचे आणि कमीत कमी 1.5 मिनटं मी ह्याला ओव्हनमध्ये कुक करणार आहे. आपण हे जे पिझ्झा पॉट आहे ते मायक्रोवेव्हमध्ये बनवलं आहे आणि हे जे पिझ्झा पॉट आहे ते आपण पॅनवर बनवलं आहे. आपले हे जे पिझ्झा पॉट आहे ते रेडी आहेत. हे आज आपण ओव्हनमध्ये आणि पॅनवरती पण बनवले. तुम्हाला जर काही क्रिस्पी बनवायचे असतील तर तुम्ही पॅनमध्येच बनवा, तर हे क्रिस्पी होतात. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की तुमच्या घरी बनवून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली सबस्क्रिप्शनची लिंक आहे, त्याला क्लिक करा. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत पाहत रहा गौरी रेसिपी मराठी. थँक्यू. आपले हे पिझ्झा पॉट आहे. आपले खूप टेस्टी असे पिझ्झा पॉट्स रेडी आहेत. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर सॉरी सॉरी सॉरी